नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला टमॅटोची शेव दाखवणार आहे अशी शेव तुम्हाला याआधी कोणीही दाखवली नसेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि एक कमेंट मात्र नक्की करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे तर आता काय साहित्य लागणार आहे सर्वात आधी ते बघूया तर सर्वात आधी इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे म्हणजे चण्याचं चा पीठ तर दोन किलो घेतलेलं आहे तर हे माझ्या घरच्या डाळीचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं पांढरं दिसत आहे तुम्ही सम्राटचं सुद्धा घेऊ शकता आणि आता त्यासाठीच आपण आता इथे मसाला बनवून घेऊ तर मसाल्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे लसूण तर सर्वात आधी आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे तर वजनीप्रमाणे पन्नास ग्रॅम आणि वाटीप्रमाणे एक वाटी आणि एक वाटी धने घेतलेले आहे तर अख्खे धने घेतलेले आहे त्यासाठी तुम्ही पावडर सुद्धा वापरू शकता दोन चमचे आपल्याला इथे बडीशोप घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे दोन चमचे तर हे साहित्य टाकल्यामुळे तुमची शेव अतिशय शे, रुचकर आणि चविष्ट होईल दोन चमचे आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहे तर हे मसाल्याचं प्रमाण एकदम असं परफेक्ट आहे तर इथे गरम मसाला घेतलेला आहे मी एक चमचा तुम्ही किचन किंग मसालासुद्धा यामध्ये टाकू शकता आता हे सर्व मिश्रण आहे आप ना आपल्याला कोरडंच दळून घ्यायचं आहे पाणी न टाकता आपल्याला अशा पद्धतीने दळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अजून काही मसाले टाकायचे आहे तर त्यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेले आहे तर जवळपास अर्धी वाटी आणि चमच्यानी म्हणाल तर चार चमचे आणि इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर तुमचं मीठ कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊन मिठाचा वापर इथे करा तर मी जवळपास तीन चमचे मीठ टाकलं होतं आणि दोन चमचे इथे हळद घेतलेले आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण पुन्हा दळून घ्यायचं आहे जितकं बारीक होईना तितकं बारीक आधी दळून घ्या आणि एका चाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर म्हणजे ज्या त्यामध्ये काही तुकडे वगैरे राहिले असतील ना तर ते जेव्हा तुम्ही शेव करतात ना तर त्यामध्ये ते अडकल्या जाणार नाही म्हणून ना अशी चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे टमॅटो लागणार आहे तर टोमॅटो आपल्याला मी जवळपास अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहे म्हणजे पाच सहा टोमॅटो घेतलेले आहे तर टमॅटो चांगले लाल बुंद बघून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्सरला दळून घ्या घेतल्यानंतर त्या चा मिश्रण मध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे टमॅटो दळलेले टमॅटो आणि हे सर्व सगळं मिश्रण आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे चमच्यानी तर वरचा जो चोथा राहिला आहे ना तो आपल्याला टाकून न देता पुन्हा एकदा मिक्सरला टाकून आपल्याला थोडंसं पाणी घालून पुन्हा दळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो उरलेला मसाला आहे ना तो सगळा निघून जातो आणि जे आपल्याला शिल्लक उरलेला चोथा आहे ना तो तुम्ही टाकून न देता तुम्हाला जर चकल्या जर लगेच करायच्या त्यासाठी वापरा किंवा तुम्ही जाड शेव कराल ना तर त्यासाठी तो मसाला वापरला तरी चालेल आता इथे मी सुहानाचा शेवचा मसाला आणलेला आहे तो टाकलेला आहे दोन चमचा तर अशा प्रकारे हे मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता ह्या पिठामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे एकदम आणि त्यानंतर लागेल तसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण जे मिश्रण आहे ना ते आपल्याला कमी होत आहे की जास्त होत आहे हे आपल्याला समजणार नाही तर त्यासाठी आता मिश्रणामध्ये पीठ मळून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं ना तर पीठ घट्ट आहे तर त्याच पातेल्यात पाणी घेऊन आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे तर पीठ खूप जास्त आपल्याला घट्टसुद्धा करायचं नाही आणि पातळ सुद्धा करायचं नाही तर त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट साहित्य टाकायचं आहे शेव कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक सिक्रेट साहित्य टाकायचं आहे तर आधी आपण इथे थोडंसं तेल टाकणार आहोत तर तेल सगळेच टाकतात पण जे काय सिक्रेट साहित्य आहे ते, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका तर शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा तर थोडंसं दोन चमचे मी तेल टाकलं होतं तर आता बघा जे सिक्रेट साहित्य आहे ना कॉर्न फ्लॉवरमुळे काय होतं कधी पण आपण भजी करतो ना तेव्हा फ्लॉवर टाकतो ना किंवा तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहे तर याने काय होईल की तुम्हाला तेलसुद्धा कमी लागेल तळायला आणि शेवसुद्धा खूप छान कुरकुरीत होईल तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इतपत घट्ट खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही म्हणजे तुम्हाला शेव करताना जास्त फिरव साचा फिरवायला मेहनत लागणार नाही अशा पद्धतीचं पीठ घ्यायचं आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीचा साचा घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं ला। आणि बारीक चाळणी आहे लावलेली आहे त्याला तुम्ही कुठल्याही बारीक चाळ कशी करू शकता तुम्हाला आवडेल तशाच याच्यात तुम्ही साचा याला वापरू शकता आता इकडे मी एक लिटर जवळपास तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी तर जास्त तेल टाकलं ना की शेव पण पटकन तयार होते आणि जे वेडे ना आपण शेवचे ते खूप जास्त घ्यायचे नाही तीन किंवा चारच घ्यायचे म्हणजे जास्त जाड करायची नाही म्हणजे आतली जी शेव असते ना ती कच्ची राहणार नाही जेव्हा तुम्ही जाड करतात ना तर तेव्हा आतली शेव ही कच्ची राहते म्हणून पातळ लेर द्यायचे आणि तळायची म्हणजे फटाफट शेव आपली तयार होते तर अशाच पद्धतीने आपण आता सगळी शेव बनवून घेणार आहोत तर करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही आणि गॅस मात्र फास्टच ठेवायचा आपल्याला फास्ट गॅसवर तळायची आहे कमी गॅसवर तळायची नाही कमी गॅसवर तळल्यामुळे काय होतं की त्यामध्ये तेल जास्त जातं म्हणून कम फास्ट गॅसवर शेव तळून घ्यायचे तर बघा आपली शेव इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर एक मोठं घमेल आहे ना तर तेवढं आपलं तेवढी आपली शेव झालेली आहे अगदी जे जशी तुम्ही हॉटेलमध्ये शेव बघतात ना अगदी तशाच पद्धतीची आहे पण यामध्ये मसाले तुम्ही बघू शकता खूप वेगळ्या पद्धतीचे टाकलेले आहे तर हे तुम्हाला आधी कोणीही दाखवले नसेल तर त्यातून एवढं आपलं जवळपास अर्धा लिटरला थोडंसं कमी तेल पुरलेला आहे म्हणजे जवळपास आपल्याला फक्त पाऊन लिटरलाही कमी तेल लागलेलं ला आहे दोन लिटर दोन किलो बेसन पिठासाठी म्हणजे जवळपास आपली तीन साडेतीन किलो ही शेव तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कलर सुद्धा दिसत आहे आता तुम्हाला मी ते चुरून पण दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे आणि हाताला तुम्ही बघाल तर तेलसुद्धा बिलकुल लागलेलं ला नाही तर आता ही शेव अशी शेव तुम्ही ह्या दिवाळीत नक्की करून बघा आणि हे शेव तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून आणि कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा नक्की सांगा थँक्यू